किती मिनिटाची ऍड आहे? 30 सेकंदाची ऍड आहे. बस 30 सेकंदासाठी तुम्ही माझा अख्खा दिवस घेतलात. हे म्हणजे पावशर मटणासाठी अख्खा बोकड घेतल्यासारखे. चला हवा येऊ द्याची ठुकरटवाडी म्हटल्यावर तिथे नवनवीन पात्र आणि त्यांच्या धमाकेदार स्किट्स पाहायला मिळणार हे समीकरण आता एकदम पक्क बसलंय. त्यातच भाऊ कदम आणि त्यांची अतरंगी पात्र म्हणजे क्या बात. अशाच भाऊ कदमच्या काही गाजलेल्या अतरंगी आणि एकापेक्षा एक धमाल पात्रांची खास झलक या व्हिडिओ मधून फक्त तुमच्यासाठी. जोरदार टायनि स्वागत करूया कवी संतोष उखाणे. मैं कही कभी न बन जा तेरे प्यार में कविता. बकुळा बकुळाबाई बुगडे बोरिवलीकर. नमस्कार नमस्कार बाई नमस्कार. वा 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 वा. तर मंडळी पाहिलत का मोठ्या कवींचं इथे आगमन झालेलं आहे. आला आला पाऊस. अरे वा. आला आला पाऊस पावसाचे थेंब तिच्या गालाची घेतात पप्पी. काहीतरीच पावलं तुमचं. आला आला पाऊस पावसाचे थेंब तिच्या गालाची घेतात पप्पी. साचलं तळ त्यात मासे झाले गप्पी. जोरदार टाळ्या झाले पाहिजेत माधुरी दीक्षित यांच्यासाठी. मला एक कळलेलंच नाही माधुरी दीक्षित असं कसं नाव असू शकतं अशा माणसाचं. आपलं मुडत जावा किंवा माधुरी दीक्षित आणि असं काहीतरी येणार म्हणल्यानंतर काय करायचं आपण. आमच्या आत्याचा शहाणपण आहे बाकी काही नाही. आत्याचा शहाणपण म्हणजे आत्याचा पण नाही आईचाच शहाणपण आहे. का तिला बारसं करायचं होतं काही काही नाही. अच्छा. आणि आत्या बसले ती थिएटरात पिक्चर बघायला. तिला आणलं वडत 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 घरी. भडकली ना ती आणि त्या रागाच्या भरत माझे कुर्र कानात माधुरी नाव करून गेली. परत जाऊन रागात बसली थिएटर मध्ये. रागात ठेवलेलं आहे माधुरी नाव. बसा. माझे वांदे होतात ना त्याळे सगळी पोरं म्हणतात. काय येतं का चेन एक एक खेळायला 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 म्हणतो. किती वांदे होतात काय बोलणार. महाराष्ट्र ज्यांच्यावरती फिदा आहे बा अशा ऋताजी इथे आलेल्या आहेत. त्या सोशल मीडियावर किती फेमस आहेत हे मी वेगळं सांगायला नको. अर्थात टेलिव्हिजन त्यांनी गाजवलेलंच आहे सिनेमा गाजवणारच आहेत पण सोशल मीडियावरती होलसेलनी अंगठे मिळवणारे. होलसेलवरच अंगठे मिळव. कुठलाही त्यांनी टाकला का नाही फोटो तुम्ही बघायचं. म्हणजे पूर्वी कसं असायचं बघा ना बघा सर. पूर्वी हे सोशल मीडिया नव्हतं तुम्ही तेव्हापासूनच फेमस आहे म्हणजे. पण तेव्हा माणसं काय करायची की आवडलं तर तुमची स्वाक्षरी घ्यायची. हो ना. तुम्हाला खूप छान असं म्हणून जायचे. आता आवडलं तर ठेंगा दाखवून जा. म्हणजे ज्याला जास्त ठेंगे त्याला फेमस असं झालंय हल्ली. तसे सगळ्यात जास्त ठेंगा यांना दाखवतात. पण ते तुम्हाला मिळत राहत लाईक्स. तर सोशल मीडियावरती आज सगळेच फेमस झालेले आहेत पण काही लोकांना अजूनही फेमस होता येत नाही. म्हणून या सगळ्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी एक माणूस इथे येणार आहे. जे ज्यांचं असं म्हणणं आहे बाबा की ते त्यांचे क्लासेस आहेत ते फॉलोअर्स कसे वाढवायचे याच्यासाठी मार्गदर्शन करता शिबिर घेतो तो माणूस. बर. यस. तर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात रणवीर चाबरे यांचं. या. Oh guys, hi guys. आता आपण आलेलो आहोत देवाच्या हवाच्या सेटवर. हवाच्या सेटवर बुट्टानी मारेन बुट्टानी सेटवर.
कशाच्या सेटवर? देवा हवाच्या सेटवर. हवा येऊ द्या इतकं सोपं नाव दिलेलं. तो काय म्हटला? आणि जगात प्रसिद्ध आहे. डोनाल्ड ट्रम्पला पण आपला कार्यक्रम माहिती आहे. तुम्ही काय म्हणता? काय म्हणला तुम्ही? देवा हवाच्या सेटवर. हे जास्त अवघड आहे पाठ करायला. हे जास्त अवघड आहे पाठ करायला ना. देवी हवा वगैरे. चला हवा येऊ द्या असं आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे. जिथं तुम्ही आलेला आहे लोक फेमस इथून होतात. तुम्ही काय सांगता? हाय गाइस, तर आपण आलेलो आहोत हवा अंड्याच्या सेटवर. हाय गाइस, हाय. हवा अंडे, लोक अंडे मारतील आपल्याला तेव्हा कळेल तुम्हाला. नाहीतरी तुम्ही हापराय मध्ये पडल्यासारखे. हवा अंडे, काय माणूस आहे. काय करत आहे? काय चाललं तुमचं मध्ये मध्ये? हे मी लिव आहे ना आता. लिव काय? लिव लिव लाईव्ह असत. लाईव्ह क्रिकेट असत ना. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर सर. लाईव्ह 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 नाही नाही, लाईव्ह क्रिकेट असतो. जिवंतला काय म्हणतात सांगा? डेथ. डेथ कसा म्हणणार माणूस इंग्लिश मध्ये? टिल डेथ आय एम लाईव्ह. आज एवढं इंग्लिश कस काय येत? हे आले म्हणजे जवळजवळ हे जाईपर्यंत इंग्लिश आणि त्या जाईपर्यंत गावठी होतील यांच्या बाजूला. बसा सोफ्यावर बसा. उसमें क्या है? उसमें कापूस है. उसमें क्या है? अरे उसमें भी कापूस है. इधर इधर कापूस रहता ना, वो नरम नरम रहता ना. अहो थांब ना तुम्ही, हा माझा डायलॉग आहे. बेटा बसू आपण तिकडे. थांबलो जेवण मस्त. इकडे इकडे, व्हेरी गुड. जमतय जमतय. ते तुम्ही करताय ना ते म्हणजे अशोक कुमारजींचा हात शेकोटीत गेल्यानंतरची रिएक्शन आहे. हिंदू काय करते? हिंदू ना अग, अर्जुन आहे. तू हिंदू आहेस? मी आर्जू असते. कुणाला फोन करते? शाहरुख खानला. शाहरुख खान बरोबर बोलती ती. काय बोलती? तो म्हणतोय काहीच बोलणार नाही म्हणून तुझ्या बरोबर. बघू. हॅलो शाहरुखजी, ऐका ना. हॅलो, नाही तुम्ही बोल. हॅलो हॅलो, काहीच बोलत नाहीत. काहीच बोलणार नाही म्हणल्यावर ते आवाज कसा येईल? किती दिवस ही असं नोकरी नोकरी करणार? 10 ते 5 कुणाची तरी चाकरी करायची, नंतर मग बॉसच्या शिव्या खायच्या, आणि किती पैसे मिळतात हे मुडूभर. त्याने काय होणार आहे तुमचं? हे जू काऊचू, पण एज काऊचू. अरे पंधर वरस थया मारा लोकांना. पंधर कोणाक बोलतात? अरे 15 वर्ष म्हणजे 15 वर्ष झाली लग्नाला म्हणते मी. तर या माणूस साधं अमेरिकेला घेऊन गेला नाही. अमेरिका म्हणजे काय? भाजी मंडई. भाजी आणू गेलो आणि इलो. बोलता ए मने खबर नाही. मला अमेरिकेला जायचं म्हणजे जायचं. त्याला म्हणतात स्वप्न. आणि मी त्यांना मोठा बिझनेसमॅन करून दाखवीन. अरे कसले होत आहेत बिझनेसमॅन? हा माणूस आहे ना, टॅक्सी मधनं उतरतो ना, तर उतरताना सीट पुसून देतो त्याला. असं बोलते तू? असं बोलते तू दाजींना? अगं दाजी असतील दिसायला थोडेसे बावळट, म्हणून का असं डायरेक्ट बोलायचं? अरे भुंगा असतो की नाही भुंगा? तो दिसतं थोडासा विचित्र, पण त्याची खरी पॉवर असते ती तो कानात गेल्यानंतरच कळतो. Hehehehe
तू माका भुंगो म्हणतोस का? ते पॉवर बोललं ते बघा ना जरा तुम्ही. पॉवर महत्वाची. बरोबर, सांग सांग पुढे सांग. अरे गांडूळ असतं एवढंस, पण अख्खी जमीन पोखरण्याची ताकद त्याच्यात असते. कसे सासूचा धाक नाही राहिलाय सुनेवर. हो ना. आणि सुना पण ना सासूच्या वर चढ बोलते तो. खरे खरे. म्हणून मी अशा सासूंना कॉन्फिडन्स मिळावा, त्यांच्यात कॉन्फिडन्स यावा म्हणून मी एक केंद्र सुरू केलं. त्या बात आहे. पण ही प्रेरणा कशी काय मिळाली तुम्हाला? माझ्याच घरातून ही प्रेरणा मिळाली मला. म्हणजे? म्हणजे माझ्या ना आईचा धाक नाही राहिला माझ्या बायकोवर. बर. आणि माझी बायको माझी बायको वॉचमन बरोबर पळून गेली. काय काय काय, सासूचा धाक नाही आणि काय झालं? बायको वॉचमन बरोबर पळून गेली. सासूचा काय संबंध होता त्याच्यामध्ये? नवऱ्याचं प्रेम पाहिजे ना, किंवा नवऱ्याचं लक्ष पाहिजे दोन्ही? सासूचा काय संबंध? नवऱ्याचं प्रेम नंतर सासूचा धाक पाहिजे ना. होय का? मग सासूने काय लक्ष ठेवायचं का तिचं? वॉचमन बरोबर जाती पळून काय कर? ठेवला पाहिजे ना, घरात असते ना ती. पण तो कोंबडा काढत बसण्यापेक्षा वॉचमन वर लक्ष ठेवायचं. वा वा, त्याच्यात एवढा वेळ घालवला ना, त्याच्यात ती वॉचमन बरोबर गेली. गेली आता काय करणार? मस्त काढलं, मस्त काढला ना कोंबडा. ते गटरीला तर उचलून घेऊन गेले होते, पातेल्यात ठेवलं होतं उकळायला. आम्ही गेलो सांगितलं, आमचा माणूस आहे जावल्यात म्हणून वाचले ते. नाही ते गटरीला होती पार्टी. आपल्याकडे एक सासू सुनेची जोडी आलेली, त्या सासू अत्यंत पिचलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती उपचार हे करणार आहेत असं मी ऐकलेलं आहे. बर बर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सासू सुना काळे मिरे यांच्यासाठी. या तर बघून बस मांडीवर बसल. केवढी बोंब बोलते, केवढा किरकिर. तुम्हाला पोरी सारखे मी माझी कबाड फोडू एकेकांची. किती मिनिटाची ऍड आहे? 30 सेकंदाची ऍड आहे. बस 30 सेकंदासाठी तुम्ही माझा अख्खा दिवस घेतला. हे म्हणजे पावशर मटणासाठी अख्खा बोकड घेतल्यासारखे. अरे तू बॉयस लक्षात ठेव, बॉय सारखा वाद. ए दाजी, जास्त बॉय बॉय करायचं नाही, समजलं ना? आता ताडीला फोन करून सांगत त्रास देतात मला. रेडी कॅमेरा केला चालू. ऍक्शन. माझ्या सळसळीत तारुण्याचा आणि सड पातळ बांधण्याचा राज म्हणजे चॅप्टी. दोनच पॅक मग मज्जाच मज्जा. नो कट. पेक काय पेक? चहा आहे हा. अरे ती सर सर आव तो कप नीट दिसू द्या ना, आणि पाणी टाका त्याच्यात. दिसत नाहीये, स्पॉट दादा. स्पॉट दादा, पाणी पाणी टाका, गरम पाणी टाका. हा गरम. मी काय म्हणतो, ही गाडीची चावी चहामध्ये टाकणे गरजेचंच आहे का? सर्व टी बॅग आहे माहितीये मला, गंमत केली लवकर. काकी हाणती ना तेच बरोबर आहे, त्याच लायकीची. रिकाम्या बाटल्या काय घेऊन फिरतोय? बचत करतोय आपली. भरलेल्या बाटल्या असतात ना, ती लोक मागतात आणि रिकाम्या मागत नाही, मग किती बचत करतोय मी.
आणि मग भरलेल्या बाटल्यांचं काय करायचं? ते कोल्ड ड्रिंक ओतून द्यायचं, बाटल्या रिकाम्या करायच्या, भंगारवाल्याला द्यायच्या, एक रुपया पडती बाटली. त्याच्यापेक्षा लोकांना हे पिऊ दे, रिकाम्या झाल्या की आपण गोळा करू, म्हणजे आपण भंगारवाले. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? भाऊ कदमचं कोणतं पात्र जास्त आवडलं आणि थुकरट वाडीतील तुमचं फेवरेट पात्र कोणतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनसुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.